हेलो फ्रेंड्स, आज अपन जनरल प्रिंसिपल्स एंड प्रोसेस ऑफ आइसोलेशन ऑफ एलिमेंट्स या टॉपिक मध्ये अपन कन्वर्जन ऑफ ओर इनटू ऑक्साइड की पार्ट पाहणार आहोत. याच्या आधीच्या मागच्या पीरियड मध्ये मागच्या व्हिडिओज मध्ये आपण याचे हा पार्ट पाहिला होता, कॉन्सन्ट्रेशन या बेनिफिशन ऑफ ओर हा पार्ट पाहिला होता. पण तरी काय करू माहिती का, आपण एकदा मागचा जो पार्ट झालेला तो एकदा रिवाइज करू आणि मग आपण आपल्या पार्ट बोलू. ठीक आहे, पहा या पार्ट मध्ये आपण सगळ्यात पहिले आपण डिस्कस करतो मेट्रोलॉजी मध्ये. मेट्रोलॉजी म्हणजे काय, आपल्याला माहिती की ही एक अशी प्रोसेस आहे की ज्या प्रोसेस मध्ये आपल्याला प्युअर मेटल मिळते कोणापासून, तर ओअर पासून. लक्षात आलं काय म्हणलं, पहा प्युअर मेटल तयार करायचा कोणापासून, तर ओअर. मग ते ओअर ऑक्साईड असो, सल्फाइड आहे, कार्बोनेट आहे, ते कोणता का असो, ती जी प्रोसेस आहे ती प्रोसेस म्हणजे कोणती आली, मेटलॉजी. ठीक आहे, मग ह्या प्रोसेस मध्ये कोणत्या स्टेप येतात, तर चार स्टेप येतात. एक स्टेप कोणती आहे, तर कॉन्सन्ट्रेशन या बेनिफिशन ऑफ ओअर, ही पहिली स्टेप आहे जी आपली झालेली आहे. आणि जर एखाद्याला माहीत नसल तर त्यांनी मागचे पाणी व्हिडिओ पाहू शकता, ते चार व्हिडिओ जे आहेत ते याच्यावर रिलेटेड आहेत. ठीक आहे, आता पुढे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, आता या कॉन्सन्ट्रेशन या बेनिफिशन ऑफ ओअर मध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागते, ते तीन ओअर जे त्या ओअरला पहिले पावडर फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागते, त्याला क्रश करावं लागेल किंवा आपण ग्राइंड करू शकतो त्याला आणि पावडर बनवू शकतो. ठीक आहे, ही पावडर फॉर्म बनवल्यानंतर मग ती कार्बोनेट आहे, सल्फाइड आहे, तसं काही नाही, कोणती घ्या ज्याचं तुम्हाला प्युअर फॉर्म मध्ये करायचं ते. आता पावडर ओवर जे आहे याला काय करायचं, की याच्यामध्ये पाण्यानं याला पहिले धुवून घ्यायचं. लक्षात आलं, पाण्यानं फक्त याला वॉश करायचं. कशामुळे वॉश करायचं, आपल्याला अनवॉन्टेड मटेरियल काढायचं, ज्याला आपण म्हणतो गॅन. काय होतं त्याला, गॅन. लक्षात आलं, आणि अनवॉन्टेड मटेरियल काढल्यानंतर, गॅन काढल्यानंतर मग मिळते काय, तर त्याला म्हणायचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओवर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, मग ती प्रोसेस कोणती, तर ही प्रोसेस आहे बेनिफिशन. मग तुम्ही आता बेनिफिशन म्हणजे काय आले, की सर मला इथं कॉन्सन्ट्रेटेड ओर तयार व्हायला आहे अलग पावडर पासून, त्या प्रोसेस नाव काय, तर बेनिफिशन. ठीक आहे, मग आता कोणत्या कोणत्या, मग याच्यामध्ये आपण पाहिलेले कोणती पाहिलेली, ग्रॅव्हिटी सेपरेशन पाहिलेली, त्यानंतर आपण कोणती पाहिली, मॅग्नेटिक सेपरेशन पाहिलेली आहे, त्यानंतर फ्रोथ रोटेशन पाहिली, जनरली सल्फाइड साठीच येते, आणि चौथी आपण पाहिली लिचिंग पाहिलेली. ठीक आहे, लिचिंग मध्ये आपण काय केलेलं आहे, ती बॉक्साइड साठी वापरली हे आपण पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण बेअर्स प्रोसेस पाहिली, ज्याच्यामध्ये आपण हॉल्स प्रोसेस पाहिली, सगळं डिटेल पाहिलेले हे याच्यामध्ये. ठीक आहे, जर तुम्हाला लक्षात राहत असेल तर माझे मागचे व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे, आता आपण पार्ट होऊ तर कन्वर्जन ऑफ ओअर इनटू ऑक्साइड, हे फक्त एवढा पार्ट पाहायचा. आता नीट लक्ष द्या इथं, पहा कन्वर्जन ऑफ ओअर इनटू ऑक्साइड आणि परत या ऑक्साइडचं कन्वर्जन कशामध्ये, तर इम्प्युअर मेटलमध्ये. पहा दुसरी स्टेप काय, ओअरचं कन्वर्जन कशामध्ये, ऑक्साइड मध्ये. तिसरी स्टेप काय, ऑक्साइडचं कन्वर्जन किंवा ओअरचं कन्वर्जन कशात, इम्प्युअर मेटल, क्रूड मेटल, ज्याला आपण कच्चं मेटल म्हणतो, इम्प्युअर मेटल ही आहे. बरोबर आहे, मग आता इथून इथपर्यंत आपण करायलो काय, ओवरचं कन्वर्जन कशामध्ये करायलो, इम्प्युअर मेटल मध्ये. आता लक्षात, मेटल त्यांच्या फ्री स्टेट मध्ये काय, या प्रोसेसला नाव काय दिलं, एक्स्ट्रॅक्शन. काय नाव दिलेलं आहे, एक्स्ट्रॅक्शन. मग एक्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, प्रोसेस युज्ड टू ऑब्टेन मेटल इन फ्री स्टेट फ्रॉम कॉन्सन्ट्रेटेड ओअर. लक्षात आलं, या कॉन्सन्ट्रेटेड ओअर पासून आपण काय करायला होतं, मेटल त्यांच्या फ्री स्टेट मध्ये तयार करायला. कस काय, हे ओअर घेतला, या ओअरचं कन्वर्जन पहिले मी कशात करायला होतो, ऑक्साईड मध्ये कन्वर्ट करायला, आणि ऑक्साईड मध्ये कन्वर्ट केल्यानंतर मग कशात कन्वर्ट करायला, मी त्याला इम्प्युअर मेटल मध्ये कन्वर्ट करायला. लक्षात आलं, म्हणजे ही झाली तुमची प्रोसेस कोणती, तर काय झाली, एक्स्ट्रॅक्शन. कोणती झाली, एक्स्ट्रॅक्शन. पहा लक्ष द्या, फार महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला फक्त हा पार्ट पाहायचा, काय पार्ट पाहायचा आहे,
कन्वर्जन ऑफ ओर इंटू काय ऑक्साइड एवढाच पार्ट वाचा. चला या पार्ट कडे ओर इंटू ऑक्साइड. मग आता ओव्हरचं कन्वर्जन ऑक्साइड मध्ये जेव्हा आपल्याला करायचं आपण दोन पद्धतीने करू शकतो. पहा नीट लक्ष द्या, दोन पद्धतीने करू शकतो. एक प्रोसेस कोणती आली? रोस्टिंग. एक प्रोसेस कोणती आली? तर रोस्टिंग. दुसरी कोणती आली? तर ही इकडे कॅल्सिनेशन दिलेली ही प्रोसेस आहे. म्हणजे या दोन प्रोसेस मध्ये आपण कशाचं कन्वर्जन करायलो? ओव्हरचं कन्वर्जन कशामध्ये करायलो? ऑक्साइड. चला स्टेप बाय स्टेप. चला पहिली घेऊ रोस्टिंग. सर रोस्टिंग म्हणजे काय? रोस्टिंग आपल्याला नाव ऐकलं, आपण कुठे बाहेर जेवायला गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे ना, आपण म्हणतो रोस्टेड देर, रोस्टेड पापड वगैरे दे. आता तर जायचं प्रश्नच नाही, कोरोना आहे, जे काय ते घरीच खायचं. लक्ष दे इकडं. मग आता रोस्टिंग आहे. रोस्टिंग म्हणजे काय? त्या ओव्हरला हीट करा, त्या ओव्हरला हीट करा ऍट हाय टेम्परेचर, इन एक्सेस ऑफ एअर, हाय टेम्परेचरला. मग हीट कुठं करायचं? भट्टीमध्ये, फर्नेसमध्ये, रिव्हर्बरेटिंग फर्नेसमध्ये. मग भट्टी टाकलं की रोस्ट होणार ना, एक्सेस ऑफ एअर. मग आपण मी काय करावं? रोस्टिंग करावं ओव्हरची. ही झाली. मग आपण रोस्ट केल्यानंतर होते काय? या रोस्टिंग प्रोसेस मध्ये तुमच्या ज्या इम्प्युरिटीज आहेत, समजा कार्बन असेल किंवा सल्फर असेल, आर्सेनिक आहे, फॉस्फरस आहे, हे सगळे होलाटाईल गॅसेसच्या फॉर्म मध्ये घेऊन जाते. हे इथं दिलेले मी काय काय मध्ये. दुसरं पॉइंट काय आलाय? जर त्यामध्ये मॉइश्चर आहे ते निघून गेलंय. मग रोस्टिंग प्रोसेस ही पर्टिक्युलरली कोणासाठी येते किंवा जनरली कोणासाठी वापरल्या जाते? की ज्या ओव्हर मध्ये सल्फर आहे, सल्फाइड आहे, त्यासाठी ही प्रोसेस वापरल्या जाते. लक्षात आलं? झाली दुसरी स्टेप. मग एक्झाम्पल इथे मी दिलेले आहे. माझ्याकडे झिंक सल्फाइड आहे, ज्याला आपण झिंक लेड म्हणतो, झिंकचा ओव्हर आहे. पीबीएस लेड सल्फाइड, ज्याला आपण गॅलेना म्हणतो. क्युप्र सल्फाइड. माझ्याकडे तीन सल्फाईडची कंपाऊंड आहेत. यांना जर मी एक्सेस ऑफ एअर मध्ये जर हीट केले, बरोबर आहे का? पहा याला जर हीट केलं तर आपल्याला कशामध्ये कन्वर्जन व्हायचं? सगळ्यांचं ऑक्साईड मध्ये झालं कन्वर्जन. मग आता उरलंय काय? त्या सोबत एसओ टू निघून गेला. मग निघालेला जे एसओ टू आहे त्याचा सुद्धा आपल्याला युज करता येतो. कशासाठी? एस टू एसओ फोर तयार करण्यासाठी. एसटीओसोबर तयार करण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो कॉन्टॅक्ट प्रोसेस. पहा याचा सुद्धा यूज व्हायला. इम्प्युरिटीज निघून गेल्या. हे सल्फर सल्फर डायऑक्साइडच्या फॉर्म मध्ये निघून गेला, फॉस्फरस पी टू ओ फायच्या फॉर्म मध्ये गेला, आर्सेनिक आर्सेनिक ऑक्साइडच्या फॉर्म मध्ये गेला. ही झाली कोणती प्रोसेस? तुमची रोस्टिंग. लक्षात आलं? आता अजून एक आहे, दुसरी कॅल्सिनेशन. इथंच आहे आपल्याला, हेच याच्यामध्ये कॅल्सिनेशन. हे इथं मग आता कॅल्सिनेशन मध्ये काय? जे ओर आहे त्याला हीट द्या, पण थोडा लिमिटेड सप्लाय ऑफ एअर द्या. थोडा लिमिटेड सप्लाय ऑफ एअर करा. जसं तुम्ही लिमिटेड सप्लाय ऑफ एअर दिला, एक तर पूर्ण थोडा सप्लाय द्या या लिमिटेड सप्लाय ऑफ एअर द्या. मग ही प्रोसेस कोणती झाली? तर कॅल्सिनेशन. म्हणजे काय? इट इज अ प्रोसेस इन विच ओर इज हिटेड टू हाय टेम्परेचर in absence of air, या limited supply of air. ही झाली कॅल्सिनेशन. चला मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो कॅल्सिनेशन. पहा या कॅल्सिनेशनच्या एक्झाम्पल मध्ये समजा मी झिंक कार्बोनेट घेतला. हा झिंक कार्बोनेट, मला सांगा झिंक कार्बोनेट जर मी घेतला त्याचं कन्वर्जन कशामध्ये व्हायला? झिंक ऑक्साईड आणि विथ द लिबरेशन ऑफ काय गेला? सीओ टू गेलाय. आलं इथं सीओ टू मध्ये कन्वर्ट झालं. मग झिंक कार्बोनेट घेतला किंवा कॅल्शियम कार्बोनेट घ्या, ऑक्साईड मध्येच कन्वर्ट झालं. पण हे कॅल्सिनेशन प्रोसेस कोणती आहे? तर कॅल्सिनेशन. चला दुसरा एक घेतो मी, डोलोमाइट. माहिती आहे फॉर्म्युला? CaCO3 MgCO3 CaCO3 MgCO3 याला हिट द्या. काय ना? कॅल्शियम ऑक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईड अँड विथ द लिबरेशन ऑफ कार्बन डाय ऑक्साईड.
तो ये बोलेगा सर इसको नहीं है तो Fe2O3 Fe2O3 डॉट 3H2O। अगर मैंने ये लिया तो ये बोलेगा क्या ये लिमोनाइट है, क्या ये लिमोनाइट है, मैंने इसको भी हिट दिया। इसको हिट देने के बाद बनता क्या है Fe2O3 + H2O, ये बन रहा है, अलग अलग हो गए। इसका मतलब है यहां भी हमने मॉइस्चर निकाल लिया, यहां भी ऑर्गेनिक कंपाउंड हमने निकाल दिया, लेकिन यहां इंट्रोड्यूस जो है, ये केस में इंट्रोड्यूस कौन है, CO2 है। ये केस में इंट्रोड्यूस कौन है, ध्यान दो CO2 है, सल्फर SO2 भी चले जाएगा अगर है तो, आया ध्यान में, दोनों का डिफरेंस ध्यान में आया। कोई बोलेगा सर कैल्सिनेशन एंड रोस्टिंग में फर्क क्या है, रोस्टिंग का मतलब जरा ध्यान दो, कोई भी ओर को एट हाई टेम्परेचर को हीट करो इन प्रेजेंस ऑफ एयर। कैल्सिनेशन में देखा है ना, ओर को हीट करो एट हाई टेम्परेचर बट इन एब्सेंस या लिमिटेड सप्लाई ऑफ एयर, लक्ष्य जरा ही था। दूसरी बात है रोस्टिंग ये जो है वो जनरली किसके लिए आता है, तो सल्फाइड के लिए आता है, एंड कैल्सिनेशन किसके लिए आ रहा है, एक तो कार्बोनेट लो, एक तो क्या करो कार्बोनेट लो, नहीं तो हाइड्रेटेड कंपाउंड लो, उसके लिए क्या आता है कैल्सिनेशन। अब दूसरी बात, कोई बोलेगा सर अगर हमारे पास ऑक्साइड ही है, हमारे पास क्या है आयरन का ओर है, मान लो आयरन का ओर है, अब आयरन का अगर ओर है तो वो ऑक्साइड के फॉर्म में रहने वाला है, तो यहां ये प्रोसेस करने की जरूरत ही नहीं है, हमको ऑलरेडी ऑक्साइड मिलने वाला है, हुआ क्लियर। आयरन का ओर है, फिर कोई सोचेगा नहीं सर मेरे पास गोल्ड है, मेरे पास प्लैटिनम है, ये इनर्ट मेटल अगर है इनका क्या करने का, अरे इनके कंपाउंड तो नहीं है, आया ना ध्यान में, ये इनर्ट मेटल जो है आया ध्यान में, इनके तो कंपाउंड नहीं है, तो कंपाउंड नहीं तो क्या करने का, फिर इनके जो पार्टिकल्स है इनमें सीधा उसका कंसंट्रेशन करने के बाद, वो पार्टिकल का कंसंट्रेशन करने के बाद सीधा प्रोसेस कौन सी करने की, तो रिफाइनिंग प्रोसेस करो बस, लक्ष्य कर रही था क्या रही था। या पद्धतीने आपला फक्त कोणता पार्ट झाला कन्वर्जन ऑफ ओर्स इनटू काय ऑक्साइड, एवढा पार्ट झाला, ठीक आहे। आपण पुढच्या पीरियडला म्हणजे उद्या नेक्स्ट पीरियडला आपण ओर्स कन्वर्जन इम्प्युअर मेटल मध्ये पाहणार आहे, मग याच्यामध्ये आपण फ्लेक्स हे जे डेफिनेशन आहे ते पाहणार आहेत, म्हणजे जे वेस्ट मटेरियल परत राहते तर ते त्याच्या डेफिनेशन आपल्याला याच्यामध्ये पाहायचे, पुढे रिडक्शन ऑफ ओर किंवा ऑक्साइड्स इनटू इम्प्युअर मेटल कशा, मग पुढे याच्यामध्ये इलिंगम डायग्राम हे येणार, ठीक आहे। तर पुढच्या पीरियडला हा पार्ट पाहतो, हे जे पीरियड जर लक्षात आला तर आपल्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राइब करू शकता, ठीक आहे, आणि याचा पुढचा पार्ट बघून तर पाहू। थँक्यू।